बेडकीहाळ दसरा महोत्सव काळात कायदा व नियमांचे पालन करा. सीपीआय आर आर पाटील यांचे आवाहन. बेडकीहाळ येथे दसरा महोत्सव शांतता बैठक. कोरोना महामारीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे तेव्हा यावर्षीचा बेडकीहाळ येथील दसरा महोत्सव कायद्याचे पालन करत साध्या व सरळ पद्धतीने साजरा केला पाहिजे. पहिल्यांदा नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे, जीवापेक्षा यात्रा महत्वाची नाही. आपल्या परिवाराचे तोंड पाहून घराबाहेर पडा, आपण सुरक्षित तर आपले जीवन परिवार सुरक्षित राहील. देव मनात असले पाहिजे, कृतीत नाही. तेव्हा शासनाचे आदेश सर्वांनी पाळले पाहिजेत. जे कायद्याचे व कोरोना नियमांचे उल्लंघन करतील खेर केली जाणार नाही. दसरा महोत्सव काळात केवळ धार्मिक कार्यक्रम मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत होईल, तर आजपर्यंत चालत आलेल्या सार्वजनिक सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तेव्हा सर्वांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती चिक्कोडीचे सीपीआय आर आर पाटील यांनी दिली. बेडकीहाळ येथील ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर देवाचा ऐतिहासिक दसरा महोत्सव शनिवार दिनांक 17 ते बुधवार दिनांक 28 अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत साध्या व सरळ पद्धतीने साजरा होणार असून यासंबंधी शनिवार दिनांक 10 रोजी सदलगा पोलीस स्टेशन व दसरा महोत्सव कमिटीच्या वतीने आयोजित शांतता बैठकी प्रसंगी सीपीआय आर आर पाटील हे मार्गदर्शन प्रसंगी बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दसरा महोत्सव कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अशोक नारे हे होते. सदलगा पोलीस स्टेशनचे पीएसआय आर वाय बेळगी, महसूल विभागचे उपनिरीक्षक एस एन नेमन्नवर, दत्तसाकर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आरगे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील, जीर्णोद्वार कमिटीचे अध्यक्ष संजय चौगले, राजू चुगले यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी उपस्थितांचे स्वागत पीकेपीएसचे उपाध्यक्ष आर जी डोमणे यांनी केले, तर प्रस्ताविक मलगोंडा पाटील यांनी करून महोत्सव काळात होणाऱ्या धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. सभेत सदलगा पोलीस स्टेशनचे एएसआय एस एस पाटील, पोलीस सहाय्यक विशाल हडपत, एस ए जंबकुरळी, दसरा कमिटीचे सदस्य विलास थरकर, अनिल देशपांडे, महावीर पाटील, सुनील नारे, संजय पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य प्रशांत पाटील, सचिन पाटील, बाळासाहेब पाटील, बाबूराव चौगुले, धनाजी आरगे, किरण पांगिरे, सागर केसरकर, कृष्णा आरगे, संजय धनापगोळ, विष्णू पाटील, गोपाळ सुतार, इरगोंडा चौगुले, दादासो पाटील, शेखर गाडवे, सागर बोरगावे, अप्पा धकापगोळ यांच्यासह सर्व कमिटीचे सदस्य, युवक मंडळाचे कार्यकर्ते, पालखी मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.